हो नित्या मॅडम, तुमचा जीव वाचवणाऱ्याला एवढं बी कळायला नको आहे. आपण चुकून भेटलो म्हणून, नाहीतर तुम्ही एकट्याच गेला असता तिकडं, आणि मग काय झालं असतं माहित आहे ना? आज जशी चुकून आपली गाठ पडली तस चुकून मला लोकेशन आलं असेल. कुणी पाठवलं तुम्हाला लोकेशन? आणि एवढ्या घाई घाईत का गेला तुम्ही तिकडं? माझ्याकडे उत्तर नाही ह्याचं. त्या दिवशी गोंधळात तुला जसं काहीतरी जाणवून तू मला थांबवलंस, ज्याचं कारण तुलाही सांगता नाही आलं, तसंच हेही कैसं असेल असं समज. खरंच ठीक आहे, तुम्हाला नसल सांगायचं तर नका सांगू, शंका नाही घेणार मी तुमच्यावर. पण तुम्ही नक्कीच काहीतरी लपवताय. जाग्या. इकडे ये. हे काय? त्या नित्याला असंच कुणीही मारू शकत नाही. म्हणजे? म्हणजे फक्त मृगशीर्ष नक्षत्रावरती जन्माला आलेली व्यक्तीच तिला मारू शकते. कारण तिला मारण्याचा तुला आनंद मिळणार नाही. तू कितीही प्रयत्न केलास तरी ते तुला जमणारच नाही. पुढचं ऐक, जर नित्याला मृत्यू आला नाही तर पुढच्या 3 महिन्यात तुझा मृत्यू अटळ आहे. मग नित्याला आजच मरावं लागेल. मगाशी सांगितलेलं ऐकलं नाहीस का नीट? विसरलीस इतक्यात? तुझ्या हातून तिचा मृत्यू होणार नाही. नाही नाही नाही, जे मी 25 वर्ष टाळलं ते मी आता होऊ देणार नाही. मी अशी व्यक्ती शोधेन जिचा जन्म मृगशीर्ष नक्षत्रावर झालेला असेल आणि त्याच्या हातून नित्याला सापडते. मग शोधत का बसतेस त्या व्यक्तीला? म्हणजे? नित्या स्वतःच मृगशीर्ष नक्षत्रावरती जन्माला आलेली आहे. अरे हा तर नियतीचा न्याय आहे आश्रय. मी तर कधीही नित्याला इझिली हिप्नोटाइज करून गौरीला संपवू शकते. येस येस. इतक्यात खुश होऊ नकोस, तुझ्याकडे फक्त काही तास उरलेत. उद्या दुपारी 2:17 काळ बदलणार आहे. माझ्याकडे खूप वेळ. त्या आधीच नित्याने स्वतःहून जीव दिलेला असेल.